सीटूतर्फे 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यंदाही सीटूचं मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर इथं आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि सोलापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून तसंच अभिभाषणाचा समारंभ पार पडला. संपूर्ण परिसरात लाल रंगाचे फरारे, सुबक रांगोळी, फुलांची सजावट, लाल रंगाचं वस्त्र परिधान करून शहीद शूरवीरांनी दिलेला क्रांतीचा झेंडा माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. प्रजा नाट्य मंडळ कलापथकाच्या वतीनं क्रांती गीतं सादर करून कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवण्यात आलं. यावेळी पक्षाचे लढाऊ कार्यकर्ते शकील आगवाले यांचं नुकतंच आकस्मिक निधन झाल्यामुळं त्यांच्या परिवारावर संकटाची कुऱ्हाड कोसळली होती. त्यांच्या परिवाराला सीटूकडून 1,25,000 रुपयांची मदत देण्यात आली. या प्रसंगी माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी आपले विचार मांडले. त्याला बोनस मिळायला पाहिजे, त्याला 11,000 मिळायला पाहिजे, त्याला ग्रॅच्युटी मिळायला पाहिजे, त्याला मरेपर्यंत पेन्शन मिळालं पाहिजे. ही आपल्या सीटूची 1970 मध्ये केलेली घोषणा. त्या ब्रिगेड परेड मैदानावर 10,00,000 कामगाराच्या जत्तेमधला मी एक वाटेकरी आहे. आणि आज केंद्र सरकारने ज्याला आम्ही कामगार चळवळी कायद्याचा आम्ही आधार समजतो सरकारने. यावेळी सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, युसुफ शेख मेजर, दीपक निकंबे, कुर्मय्या म्हेत्रे, कामिनी आडम, मोहम्मद हनीफ सातखेड, प्राध्यापक अब्राहम कुमार, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, मुरलीधर सुंचू, सलीम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, दत्ता चव्हाण, ॲडव्होकेट अनिल वासम, बाळकृष्ण मल्ल्याळ, सनी शेट्टी, शकुंतला पाणीभाते, बाबू कोकणे, वीरेंद्र पद्मा, अशोक बल्ला, लिंगवा सोलापुरे, दाऊद शेख, नरेश दुगाणे, अकिल शेख, विजय हरसुरे, आरिफ शेख, इलियास सिद्दीकी, आसिफ पठाण, अफसाना बेग, अमित मंचले, श्याम आडम आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं. सीआयटीयू सेंटरच्या वतीनं मे दिनाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतो. याही वर्षी तो प्रसिद्ध झालेला आहे. आपण सगळ्या ग्रुप वर टाकलेला आहे. 1886 साली म्हणजे जवळजवळ आजच्या 137 वर्षापूर्वी ज्या श्रमिकांनी कष्टकऱ्यांनी शिकागो मध्ये 8 तासाच्या कामाची मागणी करून स्वतःच रक्त सांडलं, त्या ठिकाणी भांडवलदारी चरित्र असणाऱ्या सरकारच्या पोलिसांच्या बळाचा वापर करून तिथल्या कामगारावर आक्रमण करण्यात आला, हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये शहीद झालेल्या आपल्या कामगार बंधूंच अजरामर असं स्मरण आपण दर 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त करत असतो.